हेलो, गुड आफ्टरनून, शुभ दुपार। आज सोमवार आणि श्रावणी तिसरा सोमवार आहे आपला, त्यामुळे आज मला उपवास आहे आणि माझ्या घरातली सगळी छोटी मोठी कामे आवरलेली आहेत। पण आज मला एक्स्ट्राचं काम करायचं आहे झाडांचं, कारण आठवड्यातून एक दिवस झाडांसाठी द्यावाच लागतो, कारण इतकी छोटी मोठी कामे राहतात। एकदा कुठल्या कुंडीमध्ये गवत होतं, कुठल्या कुंडीमध्ये पालापाचोळा होतो, वेस्टेज, काहींचं कटिंग करावी लागते। आज घरातल्या झाडांवर खूप धूळ बसलेली दिसली मला, तर आज मी त्याला स्प्रे करणार आहे। हे यालासुद्धा स्प्रे करत असते मी। स्प्रे करण्यासाठी स्प्रे बॉटल आणि चला स्प्रे करणार आहे आपण। स्प्रे केल्यामुळं काय होतं, जी धूळ आहे ना झाडांवर बसलेली ती निघून जाते आणि फ्रेश वाटतात घरातले झाडं, तर एकदम फ्रेश वाटतात। आणि 8 दिवसातून 15 दिवसातून एकदा स्प्रे करावाच लागतो त्यांना, कारण फार धूळ बसल्यावर देते हा मावशी। हा माझा मनी प्लांट आहे किचनमधला, याला सुद्धा अधूनमधून मी सारखा स्प्रे करत असते। जेवढा स्प्रे करू तेवढा तो छान एकदम फ्रेश वाटतो। अजून खूप सारे झाडे आहेत माझे इनडोअर, तर आज सगळ्यांना मी स्प्रे करणार आहे। हे आहे ट्रॉपिक स्नो प्लांट, किंवा याला सॉन्ग ऑफ इंडिया पण म्हणतात काही काही ठिकाणी, किंवा काही जण सॉन्ग ऑफ इंडिया नावाने सुद्धा ओळखतात त्या झाडाला। तर याचं वैशिष्ट्य असं आहे की याची फांदी जरी लावली आपण तरी ही फांदी रोपते आणि याच्यापासून छान झाड तयार होतात। हे जे दिसत आहे तुम्हाला, याचीसुद्धा मी फांदीच लावलेली होती, याचं रोप नव्हतं लावलेलं। आणि एकदा त्याला स्प्रे केल्यावर इतकं सुंदर फ्रेश दिसतं, पूर्ण कलर हिरवगार आणि मध्ये व्हाईट त्याच्या पॅचेस, खूप छान दिसतं हे झाड। अजून एक दोन ठिकाणीसुद्धा मी याचे रोपे तयार केलेली आहेत ह्या झाडाची, कारण मला हे झाड खूप आवडतं। वरती गॅलरीमध्ये आणि खाली हॉलमध्ये सुद्धा एक झाड अजून मी एक्स्ट्रा केलेलं आहे, याचं छान दिसतं एकदम। आर्टिफिशियलसुद्धा वाटतं आहे, बऱ्याच वेळेस लांबून जर पाहिलं तर असं वाटतं आर्टिफिशियलच असावं हे झाड, एकदम छान। आणि हे जे स्नेक प्लांट्स आहेत यालासुद्धा स्प्रे करावा लागतो। कधीकधी मी तर पूर्ण बाथरूममध्ये घेऊनच त्याला पूर्ण आंघोळ घालून टाकत असते, पण वेळ जर कमी असेल तर स्प्रे करते। स्नेक प्लांटचं वैशिष्ट्य असं आहे की हे रिच ऑक्सिजनेटेड प्लांट आहेत, म्हणजे घरामध्ये लावण्याला एकदम छान असं, म्हणजेच ऑक्सिजनचा पुरवठा जास्त प्रमाणात करणारी ही झाडं आहेत। घरामध्ये सुद्धा फ्रेश वाटतं। आणि ज्यावेळेस आम्ही सुरुवातीला हे झाडे स्नेक प्लांट आम्ही नर्सरीमधून घेतलं होतं नेवास्याला, तर त्यावेळेस हे प्लांट आम्हाला खूप महाग मिळालं होतं। एक रोप आम्हाला 450 रुपयाला मिळालेलं होतं। पण आता इथेच पाथर्डीमध्ये माझ्या मैत्रिणीची नर्सरी आहे, तिने एकदम रिझनेबल रेटमध्ये आम्हाला हे प्लांट्स अवेलेबल करून दिले, पालवे नर्सरी म्हणून। खूप छान इनडोअर प्लांट्स पण आहेत त्यांच्याकडे, मी बरेचसे माझे झाडं तिथूनच आणलेले आहेत। माझ्या बऱ्याच मैत्रिणींनी मला विचारलं, वनिता तू झाडे कुठून घेऊन येतेस, तर मी सगळ्यांना तिथला ॲड्रेस दिला होता। काही जणांना आज प्रश्न पडला असेल की वनिता आज घरी कसं काय, तर असं आहे की आमच्या जिथे माझी शाळा आहे शिंदेवाडी, तिथे स्थानिक यात्रेनिमित्त श्रावणाच्या तिसऱ्या सोमवारी आम्ही स्थानिक यात्रा सुट्टी घेत असतो, म्हणून आज आम्ही सुट्टी घेतलेली आहे, म्हणून आज मी जरा निवांत आहे। किचनमधला हा मनी प्लांट मला खूप म्हणजे खूप जास्त आवडतो, त्याच्याकडे पाहिलं की एकदम फ्रेश होऊन जातं। आणि त्याचा शेप पण मी एकदम असा कोन शेप केलेला आहे त्याचा, खूप छान वाटतं त्याच्याकडे। आणि एकदा जर स्प्रे केला तर एकदम असा टवटवीत दिसतो की पावतच राहावं असं वाटतं त्याच्याकडे। मावशीची फरशी पुसून होण्याच्या आधीच मला स्प्रे करावा लागतो, कारण खाली पाण्याचे भरपूर डाग पडतात आणि मग फरशीसोबत ते नंतर स्वच्छ केले जातात
सगळा विचार करावा लागतो, सोपं नाही. आणि इनडोर प्लांटचा मेन प्रॉब्लेम काय होतं माहिती आहे का? जर घरामध्ये सनलाईट नसेल प्रॉपर तर बऱ्याच वेळेस हे झाडे नाही जगत, सडून जातात हळूहळू. आता हे मी खिडकीमध्ये ठेवलेलं आहे थोडं सनलाईट मिळावं म्हणून, पण स्नेक प्लांटच्या बाबतीतही हेच होतं की जर सनलाईट प्रॉपर नाही मिळालं आणि पाणी जर जास्त झालं तर ते सडायला लागतात. आता हे झाड किती एकदम माझ्या मैत्रिणीनेच दिलेलं मला, ते पालवी नर्सरीमधूनच आणलेलं मी हे झाड. खूप सुंदर दिसतं हे, आर्टिफिशियलच वाटतं हे झाड. स्नेक प्लांट माझ्या मध्यंतरी बरेचसे असे थोडे थोडे सडायला लागलेले होते. खूप जास्त पाणी जरी झालं तरी त्यांना ते जमत नाही, कारण आठवड्यातून 15 दिवसातून एकदाच पाणी द्यावं लागतं स्नेक प्लांटला. आणि थोडं जरी प्रमाण मागे पुढे झालं तर लगेच ते खराब होऊन जातात. परत त्या जागेवर नवीन झाडं लावायची, परत हे करायचं, पूर्ण प्रोसेसला फार वेळ जातो. ह्या झाडाला शेप मिळावा म्हणून मी थोडंसं रबरने बांधून ठेवलं होतं. आता ते फार असं पसरल्यासारखं वाटत होतं म्हणून काही दिवस बांधून ठेवलं होतं. आता नाही, रबर काढते मी त्याचं, त्यालाच छान शेप आलं आता. आणि रिकाम्या बॉटलमध्ये पण मी काय करते बऱ्याच वेळेस, रिकाम्या बॉटलचे स्टिकर काढून, बॉटल मिळाल्यावर स्टिकर काढायचे आणि त्याच्यामध्ये कलरफुल स्टोन टाकून त्या बॉटलचा यूज पण झाडांसाठी करते. आणि खत म्हणून केळीची साली, घरामधले जे काही आपले कांद्याचा पाचोळा, लसणाचा पाचोळा जो आहे तो मी एका बाहेर बादलीमध्ये टाकून ठेवत असते. झाडांसाठी एकदम उत्तम असं खत आहे याने झाडांना खूप छान फुलं येतात आणि कायम राहतात. आता ह्या बादलीमध्ये मी कायम जे किचन वेस्ट आहे आपलं ते टाकत असते आणि खाली असे खिळे ठेवलेले आहेत मी. घरामधले जे खराब झालेले खिळे होते ते खाली कायम ठेवते आणि ते खिळ्यांचा गंज या पाण्यामध्ये उतरतो आणि झाडांनासुद्धा आयरन मिळतं. सगळ्याच गोष्टी साध्य होतात. चला तर, बाय बाय.